22 जानेवारीला अयोध्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर संपूर्ण देशात विविध ठिकाणी धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अवलोकनातूनच नागपूर येथील बजारिया गंजीपेठ परिसरात अवध महोत्सव आनंद मेलाचे आयोजन 21 जानेवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले होते. या महोत्सवात पोद्दारेश्वर मंदिर येथील प्रभूंच्या मूर्तींची प्रतिकृती भक्तांना दर्शनास ठेवण्यात आली होती. या ठिकाणी दररोज आरती, दीपोत्सव, भजन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या दिवसात या महोत्सवात करण्यात आले. या प्रदर्शनीत विविध प्राण्यांची कलाकृती आवाजासह सादर करण्यात आली होती. तसेच खेळणी स्टॉल, भोजन स्टॉल, आकाश पाळणे, ड्रॅगन ट्रेन अशा प्रकारच्या विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता पर्व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते महाआरतीने पार पडला. या प्रसंगी त्यांनी सहपरिवार उपस्थिती दर्शविली होती. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. प्रभु श्री रामचंद्र जी के जन्मस्थान पर रामलला के प्रतिमा की प्राण प्रतिष्ठा हुई. संपूर्ण भारतवर्ष में उस उत्सव को बड़े जोश और उमंग के साथ मनाया गया और उसी जोश और उमंग के साथ नागपुर शहर के अन्य क्षेत्रों में कार्यक्रमों का आयोजन किया गया. इस बजरिया गंजीपेठ परिक्षेत्र में यहाँ पर एक अवध महोत्सव मेले का आयोजन किया गया, जिसमें पोद्दारेश्वर राम मंदिर से श्री राम दरबार की मूर्तियों के श्री विग्रह को लाकर के यहाँ उनकी स्थापना की गई. और ऐसा कल्पना कीजिए कि 21 तारीख से लेकर के आज 18 तारीख तक लगातार प्रतिदिन सुबह और शाम यहाँ पर आरती पूजन का कार्यक्रम हुआ और परिसर के प्रत्येक उम्र के व्यक्ति ने अवध आनंद मेले का आनंद उठाया. प्रथम दिन जब पूजा हुई, जब अयोध्या में प्रभु श्री रामचंद्र जी की आरती माननीय प्रधानमंत्री जी कर रहे थे, उसी समय यहाँ पर भी आरती का आयोजन किया गया. एक अलग संकल्पना को लेकर के राम जी ने अपने वनवास के संपूर्ण कार्यकाल में और राम रावण युद्ध में समाज के वंचित वर्गों को गले लगा करके उन्हें साथ में लेकर के रावण को पराजित किया. उसी परिपाटी को कायम करते हुए यहाँ 51 जोड़े वाल्मीकि समाज के एकत्रित हुए, उनके हाथ से प्रथम आरती हुई. साथ ही साथ में 51 जोड़े निषाद समाज के एकत्रित हुए, उनके हाथ से आरती हुई. शाम के समय में शबरी के जो गुरु थे मतंग ऋषि, उन्हीं की परंपरा से मातंग समाज हमारे यहाँ है. हमारे यहाँ सुख हो चाहे दुख, हमारे यहाँ बाजा बजाने का काम मातंग समाज ही करता है. मातंग समाज के 51 जोड़ों से यहाँ पर आरती हुई और प्रसाद के रूप में सबरी के बेर का ही हमने वितरण किया. केवल वाल्मीकि समाज, निषाद समाज और मातंग समाज नहीं, समाज के अन्य वर्ग जिसमें हमारे यहाँ मिट्टी का काम करने वाला कुम्हार समाज है, हमारे यहाँ तेल का व्यवसाय करने वाला तेली समाज है, इसके साथ साथ चर्मकार समाज है, सभी समाज के प्रतिनिधियों को यहाँ बुला करके प्रतिदिन यहाँ पर आरती की गई. और ऐसा कल्पना कीजिए कि इस पूरे कार्यकाल में 600 से ज़्यादा परिवारों ने इस उत्सव में आकर के इस महाआरती में सहयोग लिया. रामलला सबके हैं, सब समाज के हैं और रामलला के उत्सव का आनंद महीने भर तक रोज मिलना चाहिए, इस दृष्टि से इस आयोजन को किया. आज इस आयोजन की हम लोग विश्रांति कर रहे हैं और कल सुबह प्रभु श्री रामचंद्र जी की यह मूर्ति वापस पोद्दारेश्वर राम मंदिर में ले जा करके हम लोग मंदिर के सुपुर्द कर देंगे. पोद्दारेश्वर राम मंदिर के माध्यम से हमें जो सहयोग मिला, यह डेकोरेटर के माध्यम से जो सहयोग मिला, आनंद मिला कराने के लिए हमें यहाँ जो भाई बेथरिया जी, गोल्डी बेथरिया का सहयोग मिला और प्रचंड संख्या में जो नागरिकों ने यहाँ पर उपस्थिति दर्ज कराई, नागरिकों का सहयोग मिला, उन सब के सहयोग के बगैर यह सब कल्पना और यह सब कार्यक्रम अधूरा था. यह केवल और केवल रामलला के प्रति समाज में उत्पन्न आस्था के कारण यह संपन्न हो सका. मैं सभी लोगों का आभार मानता हूं और इसी प्रकार से धार्मिक आयोजनों में आप सहयोग देते रहे, सहकार देते रहे, यही मैं आपसे अपेक्षा करता हूं. उस समय जब यहां पर हमने 22 तारीख का उत्सव किया तो 11,000 दीपों से हमने दीपावली भी मनाई. केवल इतने ही नहीं, रंगोली स्पर्धा भी ली
और यह सारी चीजें यहाँ की मातृशक्ति ने बढ़ चढ़ करके हिस्सा लिया और इस आयोजन का पूरा श्रेय अगर मैं संक्षिप्त में कहूँ तो मातृशक्ति के बगैर अधूरा रहता, इसलिए मातृशक्तियों का विशेष रूप से मैं नमन करता हूँ, सभी का आभार और धन्यवाद ज्ञापित करता हूँ और सभी से मैं कहना चाहता हूँ जय श्री राम, जय श्री राम। मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले गेले, यात अतिरिक्त 10% आरक्षण मंजूर केले गेले। दुपारी विधान परिषदेत चर्चा होईल। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करायची गरज सध्या नाही, असे प्रतिपादन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले। सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण नाकारले, आता यात मर्यादा वाढण्याची शिफारस आहे, 50% वाढण्यासाठी शिफारस केली। जरांगे पाटील यांची सगे सोयरे संदर्भात राजपत्र काढलं ते लागू करण्याची मागणी आहे। यात सरकार सगे सोयऱ्यांसाठी प्रयत्नत आहे, मात्र जरांगे दोन बाजूने बोलत आहेत। सगे सोयरेवर वेळ द्यावा लागणार आहे, अजून अहवाल आला नाही, अभ्यासानंतर त्यावर बोलेल। मराठा जातीची लोकसंख्या 6 विभागात कमी आहे, यात 28% कसा असेल असा अभ्यास करून, असेही बबनराव तायवाडे म्हणाले। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला राज्य सरकार कुठेही धक्का लावत नाही आहे आणि या व्यतिरिक्त आम्ही सुरुवातीपासून सर्वच लोक म्हणत होतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना यापूर्वी ज्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं। आज राज्य मागासवर्गीय आयोगाने जी शिफारस केली आणि त्यानुसार राज्य सरकार जे लागू करत आहे ते SC ST आणि OBC मिळत असलेल्या 50% आरक्षणाच्या वर एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून, जसा यापूर्वी SC BC नावाचा एक नवीन प्रवर्ग तयार केला होता तसाच प्रवर्ग तयार करून मराठा समाजात 10% आरक्षण देण्याची तरतूद राज्य सरकार आज करत आहे। याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी आमच्या OBC आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही। याच्याकरता आम्ही स्वागत करतो की आमची सुरुवातीपासून भूमिका फार स्पष्ट आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही आणि सरकारने सुद्धा तडजोड केली नाही। दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 29 सप्टेंबरला आमची सरकारसोबत जी चर्चा झाली होती आणि सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात जे आश्वासन दिलं होतं की OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, OBC समाजामधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही आणि सरसकट कुंभ्यांची प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही पुराव्याशिवाय, तीच गोष्ट आजच्या या विधेयकामधून आम्हाला लक्षात येते आहे। आणि स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देण्याला OBC समाजाचा किंवा OBC संघटनांचा राष्ट्रीय OBC महासंघाचा कालही विरोध नव्हता, आधी विरोध नाही, उद्याही विरोध राहणार नाही, म्हणून आम्ही याचं स्वागत। रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अमरावतीत प्रहारच्या वतीने शिवभीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। विविध गटातील तरुणांपासून तर ज्येष्ठ खेळाडूंनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला। आमदार बच्चू कडू यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात केली। अमरावतीच्या शिवटेकडी पासून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला। दरम्यान बच्चू कडू यांनी मशाल हाती घेत शिवटेकडीवरील शिवरायांना अभिवादन केले। यावेळी बच्चू कडू बोलताना म्हणाले की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची होणारी लूट थांबविली होती, मात्र आजही ती लूट होत आहे, ही लूट थांबविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे। जयंती म्हटलं तर मिरवणूक असतं आणि मिरवणूक असली का नाच गाणं असतं, ढोल ताशे असतं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त काही असलं पाहिजे, नावीन्य काही असलं पाहिजे, एक विचार आहे त्याच्यात असला पाहिजे की प्रहारची ओळख आहे। आतापर्यंत केलेले आंदोलन असू दे किंवा उपक्रम असू दे, आम्ही काही नवीन करतो आहे आणि म्हणून आम्ही नवीन एक संकल्पना आहे ती म्हणजे शिवभीम दौड। शिवभीम दौड मध्ये मॅरेथॉन मध्ये एक विचार आहे, त्याचं आचरण आहे आणि विचार असा आहे का या देशातल्या जाती धर्माच्या लढाया थांबून आमच्या शेतकरी कष्टकरी कामकरी मजूर आणि शेतकऱ्याची लढाई पुन्हा मजबूत झाली पाहिजे। धर्मजातीची लढाई नाही तर हक्काच्या लढाईला अधिक सन्मान भेटला पाहिजे, खऱ्या कष्ट करणाऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय भेटला पाहिजे। रयत याचा अर्थ रयतेचा राजा म्हणजे रयत म्हणजे कष्टकरी लोक, रयत म्हणजे काही एका समाजाचे लोक नाही, रयतेचा राजा असं म्हटलं जात होतं आणि रयत म्हणजे कष्ट करणारी जमात, त्या काळची जी कष्ट करणारी जमात होती त्याची जेव्हा लूट होत होती तेव्हा रयतेचा राजा छत्रपती निर्माण झाला आणि लूट थांबवली,
ती लूट आताही चालू आहे. ती लूट थांबवण्यासाठी ही दौड आहे, ही शर्यत आहे, ही स्पर्धा आहे. यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. सगळ्यांनी निवड फक्त पावलं टाकू नये, तर विचारही डोक्यात ठेवावा. तर कापसाला भाव अजूनही 6,000 का भेटतं, मजुराला 200 रुपये मजुरी का भेटतं, हॉस्पिटलमध्ये अजूनही सामान्य माणसाची व्यवस्था का होत नाही, शिक्षणामध्ये विषमता का निर्माण होते, पोलिसांची अजूनही भरती होत नाही, झाली तर त्याच्यात करप्शन झालं नाही पाहिजे, याचाही विचार खऱ्या अर्थानं या दौडीतून तुम्हा आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे. आपण सर्व सहभागी झाले, खास करून तर आपण पाहतो बंटी रामटेके आणि गोलू या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर, मला वाटत नव्हतं एवढं चांगलं आयोजन करत, पण अतिशय चांगलं आयोजन केलं म्हणून एकदा त्यांचं सुद्धा कौतुक आपण टाळ्या वाजवून करूया. आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजही कापसाला भाव 6,000 रुपये का मिळतो, मजुरी 200 रुपये का मिळते, हॉस्पिटलमध्ये अजूनही सामान्य माणसाची व्यवस्था का होत नाही, शिक्षणामध्ये अजूनही विषमता का निर्माण होते, पोलिसांची भरती का होत नाही, झाली तर त्यामध्ये करप्शन झालं नाही पाहिजे, याचा विचार सुद्धा यावेळी या दौडच्या माध्यमातून केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी आपलं संबोधन व्यक्त करताना दिली. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. गरिबांना न्याय मिळावा, रयतेचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत, त्यामुळे आज इथे महाराजांचा पुतळा स्थापन होत असताना आपली जबाबदारी वाढली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्पच या निमित्ताने आपण करायचा आहे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोमवारी झाले, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित या सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज तथा राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती, तर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल, जिल्हाधिकारी विनय गौडा आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. या पुतळ्यासाठी स्वर्गीय गजानन गोरंटीवार अतिशय प्रयत्नशील होते, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अनेक दिवसांपासून येथील नागरिकांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती, ती मागणी पूर्ण करण्याचे सौभाग्य मला लाभले आणि पुतळ्याच्या अनावरणासाठी थेट महाराजांचेच वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आज पोंभुर्णा येथे आले, त्यामुळे आज पोंभुर्णा वासियांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. छत्रपती उदयनराजे भोसले नेहमी साताऱ्यातच शिवजयंती साजरी करतात, या दिवशी ते इतर ठिकाणी जात नाहीत, मात्र आज पुतळ्याच्या अनावरणासाठी ते पोंभुर्णा येथे आले आहेत. त्यांच्या रूपाने शिवाजी महाराजांचा आशीर्वादच आपल्याला मिळाला आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. छत्रपती उदयनराजे भोसले यांना हृदयापासून मनापासून धन्यवाद देतो की शिवजयंतीच्या दिवशी ते साताऱ्याची गादी सोडून कधीच आजपर्यंत बाहेर गेले नाही, पण रयतेसाठी छत्रपती महाराज सुद्धा बाहेर कधीतरी तिथी मुहूर्त न पाहता निघायचे. आज त्यांचा वारसा सांगणारे उदयनराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले आज इथं आलेत, जे आमचे हे सर्व मागास तालुका आहे, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावरती आज आमचे थोरल्या भावासारखे असणारे सुधीर भाऊ यांनी मला निमंत्रण दिलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर भाऊंच्या माध्यमातून हे कार्य मला पाहायला मिळाले आहे. छोट्याशा गावात सुद्धा खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो पारण पिटलं असं झालं. शिवजन्मोत्सव समिती दक्षिण नागपूर बेसारोड येथील परिवर्तन चौकात काल सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गडकरी यांचे आगमन होताच जय शिवाजी जय भवानीचा गजर करीत सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानवंदना व अभिवादन केले. त्याप्रसंगी गडकरींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भारत माता की जय अशी घोषणा करीत नारेबाजी लावत जल्लोष साजरा केला. पूर्ण दक्षिण नागपूर भगवामय झाल्याचं दिसून येताच गडकरींनी अखंड हिंदुस्थानातील शिवरायांना आपण आराध्य दैवत मानतो, आपल्या जीवनात आई वडिलांना जसं आपण मानतो तसेच आपण शिवछत्रपती महाराजांना आराध्य दैवत मानतो,
कार्यक्रमाप्रसंगी नितीनजी गडकरी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी केलेले कार्य, कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व याबद्दल सांगितले व त्याचबरोबर आपण समाजात चांगलं कार्य करावं असे गडकरी म्हणाले. शिवरायांच्या पूर्ण जगात व आपल्या भारत देशात एक नंबरच नाव व भविष्यातही राहिलं पाहिजे. आपल्या व समाजाच्या माध्यमातून ते पोहोचविण्याचे काम आपण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. दुपारी झालेल्या वेशभूषा स्पर्धेतील बाल कलाकारांना व महिला विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मंचावरील केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिणेचे आमदार मोहन मते, शहराध्यक्ष बंटी कुकडे, मित्रपरिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि म्हणून आज शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तित्व जसं होतं तसंच भविष्यामध्ये आपल्या समाजातून अनेक लोक जर शिवाजी महाराजांसाठी तयार झाले तर आपला भारत विश्वामध्ये पहिल्या नंबरवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजुरा येथील शासकीय विश्रामगृह जवळील शिवाजी महाराज पुतळा येथे सोमवारी शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथील 9 वर्षीय चिमुकली कुमारी स्वरा संजय लोंढे हिच्या खड्या आवाजातील शिवगर्जनेने सारा परिसर शिवमय झाला. येथे उपस्थित सर्व पाहुण्यांनी या शिवगर्जनेला साथ दिली आणि सर्वच भारावून गेले. छत्रपती शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष रमेश नडे, राकेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शिवाजीनगर येथील रायपल्ले यांच्या लग्नाची वरात शिवाजी चौकातून जात होती तेव्हा नवरदेव श्रीकांत रायपल्ले यांनी आपली वरात बँड पथक आणि नृत्य करणाऱ्या नातेवाईक व मित्रांना थांबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर स्वरा लोंढे हिच्या शिवगर्जनेनंतर विवाह सोहळा सुरू झाला. नवरदेव श्रीकांत रायपल्ले व नववधू पूजा पवार यांच्या या कृतीचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नागपूर आणि अजनी स्थानकांवर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा व्यापक आढावा आणि तपासणी केली. पुनर्विकास प्रकल्पांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे आणि प्रवाशांची गैरसोय कमी करणे, स्टेशन परिसर सुनिश्चित करणे आणि पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान इतर अत्यावश्यक सुविधांमधील व्यत्यय कमी करणे यावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून कामांना गती देण्यासाठी ठोस प्रयत्न सुनिश्चित करणे हे या तपासणीचे उद्दिष्ट आहे. आम्ही नागपूर आणि अजनी स्थानकांवरील प्रवाशांचा एकंदर अनुभव वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे मनीष अग्रवाल म्हणाले. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार.
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा, इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.